नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 19 पाहणार आहोत. बघा, उदाहरण संग्रह 19 मधील आपला प्रश्न आहे, खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटीत लहान मोठेपणा किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. बघा, योग्य चिन्ह देताना फक्त छेद समान पाहिजे. जे आपण अपूर्णांक घेतले त्याचा छेद समान पाहिजे. समान नसेल तर आपल्याला तो छेद काय करायचा आहे, समान करायचा. आणि वरच्या संख्या लहान मोठ्या कोणती आहे त्यानुसार आपण बघायचं. बघा, 3/7, 3/7 दोघांचा छेद समान आहे 7. मग वरच्या संख्या बघा, इकडं पण 3 आहे, इकडं पण 3 आहे, म्हणजे दोन्ही संख्या कशा आहेत, समान आहे. म्हणजे हा पूर्णांक कसा आहे, समान आहे. पुढचं 3/8, 2/8 दोघांचा छेद कसा आहे, समान आहे, 8/8 आहे. मग 3 मोठं का 2, तर 3 मोठं आहे, म्हणजे साहजिकच मोठेपणाचं चिन्ह कोणाकडे येणार, 3 कडे. 2/11, 10/11 याच्यामधली सगळ्यात मोठी संख्या 10 आहे. मग साहजिकच कुठला अपूर्णांक मोठा येणार आहे, 10/11. आता इकडे बघा, 5/15 आणि 10/30 आहे, बरोबर. आता ह्या दोघांपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे हे बघण्यासाठी आपण काय करायचं, छेद समान करायचा. मग 5/15 या अपूर्णांकाला दोनने गुणून बघा, 5/15 = 5×2/15×2 5×10/15×30 आता बघा, छेद समान झालेला आहे. मग दोन अपूर्णांक कुठले, 10/30 आणि इकडचा अपूर्णांक 10/30. ह्या दोन्हीपैकी कुठला अपूर्णांक मोठा आहे, दोन्ही कसे आहेत, समान आहे. मग साहजिकच 5/15 = 10/30 जो प्रश्न दिला आहे त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला काय करायचं असतं, सम लहान मोठेपणा किंवा जोड्यांमधील समानता दाखवायची असते. आता पुढचं बघा, 5/8 आणि 5/9 हे दोन्ही समान नाही आहेत. मग ह्या छेदाने इकडच्या अपूर्णांकाला गुणायचं, इकडच्या छेदाने इकडच्या. आपण 5/8 गुणूया. 5/8 = 5×9/8×9 5×9=45, 8×9=72. आता इकडच्या अपूर्णांकाला किती गुणणार, 8 ने. 5/9 = 5×8/9×8 45=40, 9×8=72. मग बघा, 45/72 आणि इकडं 40/72 मग साधिकच कुठला अपूर्णांक मोठा येणार आहे, 45/72. मग म्हणून 5/8 मोठं कोणत्या अपूर्णांकापेक्षा, 5/9 पेक्षा. तर म्हणून लिहा. आता पुढचं बघा, 4/7 आणि 4/11 आता ह्या अपूर्णांकाला कितीने गुणावं लागेल आपल्याला, 11 ने. आणि इकडच्या अपूर्णांकाला 7 ने. ह्या अपूर्णांकाला 11 ने गुणूया. 4/7 = 4×11/7×11 11 × 44 = 77. आता ह्या अपूर्णांकाला कितीने गुणणार, 7 ने. 4/11 = 4×7/11×7 4×7=28 and 11×7=77. मग 2 अपूर्णांक 44/77 आणि दुसरा अपूर्णांक आहे 28/77. आता मग 77/7 तर समान आहे, मग 44 मोठं का 28, तर 44 मोठं आहे, म्हणजे साहजिकच हा अपूर्णांक काय येणार आहे, मोठा येणार आहे. म्हणून 4/7 मोठं कोणत्या अपूर्णांकापेक्षा, 4/11 पेक्षा. आता पुढचं बघा गणित, 10/11 आणि 10/13 ह्या अपूर्णांकाला कितीने गुणावं लागेल, 13 ने. आणि ह्या अपूर्णांकाला 11 ने. 10/11 = 10×13/11×13 13 हे 130. बघा, 13 × 13 हातचाला 1, 13 × 13 = 14, 143. आता ह्या अपूर्णांकाला किती गुणणार, 11 ने. 10/13 = 10×11/13×11 11 × 10 = 110 आणि 13 × 11 केलं किती येतं, 143. मग 130/143 आणि इकडचा अपूर्णांक 110/143
त्रेचाळीस. बघा छेद समान झाला 143 143. मग 130 मोठं का 110? तर 130 कसं आहे, मोठं आहे. म्हणून कोणता अपूर्णांक मोठा येणार आहे आपला, म्हणून 10/11 मोठं, कुठल्या अपूर्णांकापेक्षा 10/13 पेक्षा. आता पुढं बघा 1/5 आणि 1/9 ह्या अपूर्णांकाला कितीने गुणणार, 9 ने, आणि ह्या अपूर्णांकाला 5 ने. 1/5 बरोबर 1 × 9/5 × 9. 9 × 1 = 9, 5 × 9 = 45. आणि इकडचं 1/9 बरोबर 1 × 5/9 × 5, 5 × 1 = 5, 9 × 5 = 45. मग 2 अपूर्णांक 9/45 आणि 2 अपूर्णांक 5/45. आता छेद समान आहे, मग वरची संख्या कुठली मोठी आहे, तर 9 मोठं आहे. मग साहजिकच कुठला अपूर्णांक मोठा येणार आपला, 1/5. म्हणून 1/5 मोठं कुठल्या अपूर्णांकापेक्षा, 1/9 पेक्षा. आता पुढचं बघा 5/6 आणि 1/8 ह्या अपूर्णांकाला कितीने गुणणार, 8 ने, आणि ह्या अपूर्णांकाला 6 ने. 5/6 बरोबर 5 × 8/6 × 8, 45 40 6 8 48. आणि इथं 1/8 बरोबर 1 × 6/8 × 6, 6 × 1 = 6, 8 × 6 = 48. मग 40/48 आणि इकडचा अपूर्णांक काय आला, 6/48. मग छेद समान 48, मग 40 मोठं का 6, तर 40 मोठं आहे. मग म्हणून 5/6 मोठं कोणत्या अपूर्णांकापेक्षा, 1/8 पेक्षा. आता पुढचं बघा 5/12 आणि 1/6. आता 6 × 12 येते, म्हणजे आपण फक्त ह्या अपूर्णांकाला गुणूया. 1/6 कितीने गुणणार, 2 ने. 1/6 बरोबर 1 × 2/6 × 2, 2 × 2 = 12. मग 5/12 आणि इकडचा अपूर्णांक 2/12 झाला. मग 5 मोठं का 2, तर 5 मोठं आहे. म्हणून 5/12 मोठं कोणत्या अपूर्णांकापेक्षा, 1/6 पेक्षा. पुढं बघा आता 7/8 आणि 14/16. 8 ला जर 2 ने गुणलं तर किती येतं, 16 येतं. मग ह्या अपूर्णांकाला कितीने गुणूया, 2 ने. 7/8 बरोबर 7 × 2/8 × 2, 7 × 2 = 14, 8 × 2 = 16. बघा इकडचा अपूर्णांक काय झाला आपला, 14/16, आणि तिकडचा अपूर्णांक किती आहे, 14/16. दोन्ही अपूर्णांक कसे झाले, समान झाले. मग म्हणून 7/8 बरोबर 14/16. आता पुढचा प्रश्न बघा 4/9 4/9, दोन्ही अपूर्णांक कसे आहेत, समान आहेत, म्हणजे इथं काय येणार, बरोबरचं चिन्ह. पुढं बघा 5/18 आणि इकडचा 1/9. 9 ला जर 2 ने गुणलं तर छेद किती होईल, 18. म्हणजे ह्या अपूर्णांकाला आपल्याला कितीने गुणावं लागेल, 2 ने. 1/9 बरोबर 1 × 2/9 × 2, 9 × 2 = 18. मग इकडचा अपूर्णांक किती आपला, 5/18, आणि इकडचा किती आला, 2/18. मग साहजिकच कुठं काय मोठं आहे, ह्याच्यात 5 मोठं आहे, म्हणजे 5/18 हा अपूर्णांक कसा होणार आहे, मोठा होणार आहे. म्हणून 5/18 मोठं कोणत्या अपूर्णांकापेक्षा, 1/9 पेक्षा. आता पुढं बघा 2/3 आणि 4/7 ह्या अपूर्णांकाला कितीने गुणणार, 7 ने, आणि इकडच्या अपूर्णांकाला 3 ने. 2/3 बरोबर 2 × 7/3 × 7, 2 × 7 = 14, 3 × 7 = 21. आता ह्या अपूर्णांकाला कितीने गुणणार, 3 ने. 4/7 बरोबर 4 × 3/7 × 3, 4 × 12, 7 × 21. मग अपूर्णांक 14/21 आणि इकडचा अपूर्णांक किती आला, 12/21. काय मोठं आहे इथं, 14. म्हणून मग कुठला अपूर्णांक मोठा येणार आपला, 2/3. 2/3 मोठं कोणत्या अपूर्णांकापेक्षा, 4/7 पेक्षा. आता पुढं बघा 3/7 आणि 5/9.
आता सातच्या पडत नऊ येत नाही, नऊच्या पडत सात येत नाही, म्हणजे दोन्ही अपूर्णांकाला आपल्याला गुणावं लागणार आहे. तीनशे सातला कितीने गुणणार? नऊने. आणि पाचशे नऊला सातने. मग तीनशे सात बरोबर तीन गुणिले नऊ छेद सात गुणिले नऊ, तीन नव्वे सत्तावीस, सात नव्वे त्रेसष्ट. आणि इकडच्या अपूर्णांकाला कितीने गुणणार? सातने. पाचशे नऊ बरोबर पाच गुणिले सात छेद नऊ गुणिले सात, पाच सत्ता पस्तीस, नवा सत्ते त्रेसष्ट. मग एकवीस छेद त्रेसष्ट आणि इकडचा अपूर्णांक पस्तीस छेद त्रेसष्ट, काय मोठं आलं? पस्तीस. म्हणून मग कुठला अपूर्णांक मोठा येणार आहे आपला? तीन छेद सातपेक्षा पाच छेद नऊ कसा असणार आहे? मोठा असणार आहे. आता पुढं बघा, चार छेद अकरा आणि पाच एक छेद पाच ह्या अपूर्णांकाला कितीने गुणावं लागेल? पाचने. आणि ह्या अपूर्णांकाला अकराने. चार छेद अकरा बरोबर चार गुणिले पाच छेद अकरा गुणिले पाच, चार पंचे वीस, अकरा पाचे पंचावन्न. आणि एक छेद पाच बरोबर एक गुणिले अकरा छेद पाच गुणिले अकरा, अकरा एके अकरा, अकरा पाचे पंचावन्न. वीस छेद पंचावन्न आणि इकडचा अपूर्णांक अकरा छेद पंचावन्न, काय मोठं आलं? वीस छेद पंचावन्न मोठं. म्हणून चार छेद अकरा मोठं कुठल्या अपूर्णांकापेक्षा? एक छेद पाचपेक्षा. बघा, अशा प्रकारे आज अपूर्णांकांचा लहान मोठेपण आपण बघितला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.